मनोज जरांगेंची शांतता रॅली आज सोलापूरमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात. माझ्या विरोधात फडणवीसांचं षडयंत्र सुरू. मनोज जरांगेंचा हल्ला बोल. फडणवीस आणि दरेकरांचं ऐकून पत्रकार परिषद घेऊ नका. तुम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल, पण गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका. मी मॅनेज होत नाही म्हणून बदनाम करण्याचं काम यांनी सुरू केलं. गेल्या 15 दिवसांपासून भुजबळ दिसत नाहीत. भुजबळांना जो नेता प्रचारासाठी नेईल त्याला पाडायचं. सोलापूरमध्ये मनोज जरांगेंचा इशारा. काही जण सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू. मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला. धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या 11 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. हॉटेलमध्ये जात तरुणांनी घातला होता गोंधळ. जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली. आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही. मनोज जरांगेंची टीका. नांदेडमध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत. मनसैनिकांकडून राज ठाकरेंवर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी. राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोली दौऱ्यावर. हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे घेणार आढावा. अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव. यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावात येऊ नका. मराठा बांधवांची भूमिका. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के सी वेणुगोपाल यांच्यासोबत ठाकरेंची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता. राहुल गांधींशी भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये भेट. दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. 9 ऑगस्टपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान. 2.5 कोटी घरांवरती तिरंगा फडकविणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकावण्यात येणार. विना परवानगी झाड तोडल्यास 50,000 दंड वसूल करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. सध्या 1,000 रुपये दंडाची तरतूद. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सिंचन करणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राज्यामध्ये 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन. जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यातील प्रलंबित योजनांचा अजित पवारांनी घेतला आढावा. राज्यामधील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ. अजित पवारांचे निर्देश. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार. संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी महत्वाचा. राष्ट्रवादीच्या इद्रीस नायकवडी यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारचे मानले आभार. भाजपमधील विविध मोर्चा आणि आघाड्यांची बैठक संपन्न. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे सर्व आघाड्यांना आदेश. महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ कुणी नाही आणि मेरिटनुसार जागा वाटप होईल. लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेला होणार नाही. एकत्रितपणे महायुती सरकारला बाजूला करण्याचं काम आम्ही करू. नाना पटोलेंचं वक्तव्य. हल्ला केल्यानंतर मनसे नेते कर्णबाळा दुंबळे फरार आहेत, मग अकोला पोलीस त्यांचा शोध का घेत नाही. आमदार अमोल मिटकरींचा सवाल. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प. बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राजू शेट्टी यांची केंद्राकडे मागणी. बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानांना पळवलं, आपण का करू शकत नाही. राजू शेट्टींच्या या विधानावरती भाजपचा आक्षेप. राजू शेट्टींवरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा. सांगलीमधील भाजप महिला नेत्या नीता केळकर यांची मागणी. विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार. छत्रपती संभाजीनगर इथे मोर्चा काढण्यात पोलिसांनी नाकारली परवानगी. आमदार बच्चू कडू यांची माहिती. 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू काढणार मोर्चा. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचं आंदोलन. आनंदराव अडसूळ यांच्याबाबत अपशब्द काढून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप.
नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, अणुशक्तीनगरमधून मलिक निवडणूक लढणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती. माजी मंत्री सुनील केदार यांना 15 दिवसांमध्ये लेखी म्हणणं मांडण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाबाबत मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली सुनावणी. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू. शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी एक पक्ष बाहेर पडण्याची शक्यता. विधानसभा तिकिटासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये चढाओढ. पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाली. मेरिटवरती कमेंट न करता योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य. राज्यामधील पोलीस दलाला मिळणार नवी वाहनं. 566 कोटी रुपये किमतीच्या 2298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी. शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन. 26,900 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता. वाहतूक नियम तोडल्यामुळे वाहन चालकांना पाठवण्यात आलेल्या ई ट्रॅफिक चलनांची राज्यभरामधील 7,62,000 प्रकरणं निकाली. यातून वाहतूक विभागाला तब्बल 58,83,00,000 महसूल. मध्य रेल्वेवरती गर्दीच्या वेळी एसी लोकल आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या 543 प्रवाशांवर कारवाई. एका दिवसामध्ये 1,82,000 रुपयांचा दंड जमा. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानामध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर. 20 तारखेला योग्य तो निर्णय घेणार श्रीरंग बर्गेंची माहिती. धुळ्यामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द. यावेळी आमदार सत्यजित तांबेंची उपस्थिती. सरकारनं शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, तांबेंचा आरोप. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 5 उघडलं. धरणाचे आता एकूण 2 द्वारं, 5 आणि 6 उघडी. 4,356 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू. नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन. जायकवाडी धरणामधील पाण्याची आवक घटली. धरणामध्ये सध्या 13,574 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. कालपर्यंत जायकवाडीमध्ये 37,895 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू होती. पुणे जिल्ह्यामधील वरसगाव धरणाच्या भिंतीवरती आढळली भली मोठी मगर. पाटबंधारे विभागाला पाणी पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जावं लागलं, त्यामुळे चिंता व्यक्त. नाशिकच्या येवल्यामध्ये 10वा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा. हातमागाच्या प्रतिकृतीची पालखीतून मिरवणूक. वाद्याच्या गजरामध्ये भव्य शोभायात्राही काढण्यात आली. ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह सुरू. त्यानिमित्तानं नवी मुंबईतील ठाकरे गटानं खड्डे बुजवा आंदोलन केलं. यावेळी पडलेले खड्डे रेती सिमेंट ते भरत सकारात्मक आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमनेसामने. बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिवसेनेचा आरोप. दुधगाव महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मागच्या रब्बी हंगामामधील तूर हरभरा आणि इतर पिकांच्या नुकसानीचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दूध भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई. प्रशासनाकडून 13,800 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. दौंडमधील भांडगावजवळ खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीमध्ये वायू गळती. टेस्टी बाईट इटेबल लिमिटेड कंपनीमधील घटना. 14 कामगारांना श्वसनाचा त्रास. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर. नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर होत असलेल्या ब्लास्टिंग विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी ब्लास्टिंग विरोधामध्ये आंदोलन करत काम बंद पाडण्याचा केला प्रयत्न. पोलिसांनी काढली ग्रामस्थांची समजूत. मुंब्र्यामध्ये विचित्र अपघात. 3 वर्षीय मुलीवर 5व्या मजल्यावरून कुत्रा कोसळल्यामुळे मुलीचा मृत्यू. ही मुलगी आईसह इमारती खालून चालली होती. मुलुंडमधील जिम ट्रेनरनं एका तरुणावरती प्राणघातक हल्ला केल्याचा व्हिडिओ महिनाभरापूर्वीच झाला होता व्हायरल. संबंधित जिम ट्रेनरचा ऐरोली खाडीमध्ये उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न. पोलीस तपास सुरू. पुण्यामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रातच आत्महत्या. हा तरुण 6 महिन्यांपासून व्यसनाच्या आहारी गेल्याची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.